Hi students, in this lecture we are going to see the cis trans isomerism in cumulin and in spiro compounds. तर पहिलं तर क्युमिलिनचं बघूयात आपण. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलंच आहे की इवन द ॲडजेसंट डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट इन अ मॉलिक्युल इट इज कॉल्ड ॲज अ क्युमिलिन सिस्टम. अँड इन क्युमिलिन सिस्टम वेन देर आर ऑड नंबर ऑफ डबल बॉन्ड्स क्युमुलेटेड डबल बॉन्ड्स when there are odd number of cumulated double bonds the terminal atoms are in same plane and when the cumulated double bonds are in the even numbers those terminal bonds present in a different planes e tula jar atvat asel to parat ekda dakavto mag ikade apan ek conclusion draw kele hote ki when number of cumulated double bonds are even when number of cumulated double bonds are even terminal atoms are in different plane आणि टर्मिनल ॲटम्स जर डिफरंट प्लेनमध्ये असतील सच अ क्युमिलिन डज नॉट शो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. इथे आपण शो केलं आहे बघ की डबल बॉन्ड वन टू क्युमिलेटेड डबल बॉन्ड्स आले टू इवन तर इवन जर आले तर यांच्यामध्ये काय नसतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम का तर इथला ॲटम आणि इथला ॲटम अपोजिट प्लेनमध्ये असतात. हा ॲटम आणि हा ॲटम हे अपोजिट प्लेनमध्ये येतात म्हणजे परपेंडिक्युलर प्लेनमध्ये. आणि परपेंडिक्युलर प्लेनमध्ये असतील तर सिस्ट्रान्स नाही रे बाबा, सिस्ट्रान्ससाठी आपल्याला सेम प्लेनमध्ये पाहिजेत. आणि तेच जर क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स ऑड आले जसं इथे दाखवलंय तसं की वन टू थ्री एन इज इक्वल टू थ्री क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आले ऑड ऑड जर आले तर अशा टाईपचे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करू शकतात, करतोच असं नाही. इवन आले तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नसतंच, पण ऑड आले तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम असू शकतं का तर ॲटम्स आता टर्मिनल ॲटम्स सेम प्लेनमध्ये येतात. इथे दाखवलं आपण हे डॉटेड प्लेन्स की सेम प्लेन्स आहेत. मग हे दोन ए सेम साईडला असतील किंवा हेच दोन ए अपोजिट साईडला असतील किंवा कधी कधी मॉलिक्युल पण असं असेल ए ए आणि इकडं दिलंय ए बी तर याच्यामध्ये सिस्ट्रान्स नसेल का तर एकाच कार्बनला दोन काय आहेत सेम ॲटम. तर ज्या आपण सिस्ट्रांच्या कंडिशन्स बघितल्या होत्या आधी त्या आता आत्ता कॅरी फॉरवर्ड होणारच आहेत. वरून आता दोन ॲडिशनल कंडिशन आल्या की क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्समध्ये जर डबल बॉन्ड्स असतील ऑड क्युम्युलेटेड तर सिस्ट्रान्स असू शकतं, पण क्युम्युलेटेड डबल बॉन्ड जर आले इवन तर सिस्ट्रान्स नसतं, डज नॉट शो कधी इवनच्या वेळेस. आणि जर असेल तर कॅन शो क्युम्युलेटेड डबल बॉन्ड जर आले कॅन म्हणजे शोच करतो असं नाही, बट इट कॅन शो. इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ ॲटम्स अटॅच द नेचर ऑफ ग्रुप्स अटॅच टू दोज क्युम्युलेटेड सिस्टीम. मग आता बघूयात आपण सिंपल एक्झाम्पल्स आहेत, घाबरू नको, छटाक सिंपल आहे आणि आपण एम सी क्यू करू त्यास ते एकदम छटछूट समजून जाईल तुला. आता याच्यामध्ये बघ काय, विच ऑफ द फॉलोइंग क्युम्युलिन कॅन शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, कोण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करू शकतं. आता आपण तर ही मधली सिस्टीम बघणार आली की याच्यामध्ये काय एक आणि दोन, याच्यामध्ये आले दोन क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आले टू, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स टू आले म्हणजे काय आले इवन. इवन जर आले तर आम्हाला माहीत आहे इट इज नॉट अ जी आय सेंटर, ते जी आय सेंटर नाही आहे. आपल्याकडे क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आले, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्सला एन नको म्हणायला, काहीतरी म्हणूयात आपण क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स सी डी बी म्हणूयात, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स किंवा इथे मी लिहितो क्युम्युलेटेड डबल बॉन्ड, ह्याला आपण काय म्हणूयात क्युम्युलेटेड डबल बॉन्ड सी डी बी क्युम्युलेटेड डबल बॉन्ड. एन नको म्हणायला का तर एनला आपण काय म्हणलंय जी आय सेंटर्स म्हणलंय, म्हणून आता एन नको, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स दोन आले तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही शो करू शकत. तेच एखादा अडानी आपल्यातला काय म्हणणार अरे सी सी डबल बॉन्ड हे हे ट्रान्स आयसोमर, उहू ट्रान्स आयसोमर ट्रान्स फुस मायनस वन ट्रान्स नाही बाळा. ह्याच्यामध्ये हा सी एच थ्री वेगळ्या प्लेनमध्ये, हा सी एच थ्री वेगळ्या प्लेनमध्ये, हे जर स्क्रीनमध्ये ते स्क्रीनला परपेंडिक्युलर आहे असू दे. चलो आता इकडे बघा सेकंड केस मध्ये बघ, इकडे क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स बघा ती वन टू थ्री
बाळा सगळ्यात पहिले मी ते लिहून ठेवतो की क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स. आत्ता क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स आहेत 3 म्हणजे ऑड. ते जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करू शकतं, पण याच्यामध्ये होऊ शकतं का ते चेक करूयात की याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे का. आता बघ, 1, 2, 3 ऑड आहे. ऑड आहे तर आता हे जे ॲटम्स आहेत ते सेम प्लेनमध्ये आहेत, हे ॲटम्स सेम प्लेनमध्ये आहेत. तर आता आम्ही बघणार, इथून एक लाईन ड्रॉ करणार, एच एच सेम साईडला सिस, किंवा CH3 सेम साईडला सिस. तर हा शो करू शकतो सिस ट्रान्स आयसोमेरिझम. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतोय, तर हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करतोय, हा 1 नाही करत, हा करतोय सिस ट्रान्स. आत्ता हा सिस आहे. आत्ता हा जो आयसोमर आहे तो कुठल्या कंडिशनमध्ये? सिस. आत्ता हा सिसमध्ये. चलो याच्यामध्ये चेक करूयात, याच्यामध्ये बघ काय सिस्टीम आहे. क्युम्युलेटेड 1, 2, 3 परत एकदा तीच सिच्युएशन. 2 तीच सिच्युएशन इथे आहे बघ, हा आणि हा सेम सिच्युएशन. हे मी कॉपी करतोय पण अजून बघूयात आपण काय होणार. आता याच्यामध्ये सिस ट्रान्स असेल का रे बाळा? सिस ट्रान्स. आता आम्हाला कळलं की हे ॲटम सेम प्लेनमध्ये, पण हा एच आणि हा एच सिसमध्ये, हा एच आणि हा एच ट्रान्समध्ये, एकाच डबली बॉन्डेड कार्बनला हे दोन काय आहेत? सेम ॲटम. तर याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नसतंच. तर हा शो करू शकला असता पण आत्ता नाही करत आहे. तर याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही आहे बाळा. ह्याने शो करू शकला असता जर ग्रुप्स तसे असते तर. आत्ता हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करत नाही. इकडे बघूयात आता याच्यामध्ये काय सिच्युएशन आहे बघ. 1, 2, 3, 4, 5 ऑड आहे परत. क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स, क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स किती आले? 5 ऑड. मग आता याच्यामध्ये जी आय असू शकतं का? आता हे तर एकाच प्लेनमध्ये आले ऑडमुळे. 1, 2, 3, 4, 5 ऑड. ऑड जर असेल तर हे बॉन्ड सेम प्लेनमध्ये. हे जर बॉन्ड सेम प्लेनमध्ये असतील तर इकडे क्लोरीन आहे, इकडे ब्रोमीन आहे, वेगळेच आहे ते, जाऊ दे. हा फ्लोरीन आणि हा फ्लोरीन एकमेकांच्या ट्रान्समध्ये आले, तर हा ट्रान्स आयसोमर आहे. हा आत्ताचा जो आयसोमर आहे हा कुठला ट्रान्स आयसोमर. आणि हे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बिंदास शो करू शकतं. येस, इट कॅन एक्झिस्ट इन 2 जॉमेट्रिकल फॉर्म, सिस अँड ट्रान्स. आत्ता कुठला आहे स्क्रीनवरती? आत्ता ट्रान्स आयसोमर आहे. आणि हा अजून कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतो? सिस फॉर्ममध्ये. हे कळलं आपल्याला की हा सिसमध्ये पण असू शकतो. मग आता इथे काय म्हणलंय बघ. अरे जागाच नाही का? एक हे टाकूयात, पेज टाकूयात इथे. चलो काय म्हणलं बघ. फाइंड नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स, फाइंड नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इन द फॉलोइंग कंपाउंड. ह्या कंपाऊंडमध्ये जॉमेट्रिकल आयसोमर्स फाइंड करायचे. चला बघूयात. कॉपी पेस्ट. काय शो फाइंड करायचे? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर याच्यामध्ये आधी जी आय सेंटर आहेत का फाइंड करूयात. इथे बघ काय, इथे इथे जी आय सेंटर आहे बाळा. हा एच आणि हा एच सिसमध्ये असू शकतो किंवा ट्रान्समध्ये. तर इथे जी आय सेंटर आहे. इथे आहे का? इथे क्युम्युलेटेड सिस्टीम आहे. 2 इथे क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स किती आहे? 2 इवन. तर इथे नाही आहे सिस ट्रान्स, पण इथे आहे. तर एकच जी आय सेंटर आहे. तर आता काय बाळा, की हे तर जी आय सेंटर आहेच. येस, जी आय सेंटर. आणि इथे क्युम्युलेटेड डबल बॉन्ड्स 2 इवन आले. क्युम्युलेटेड डबल बॉन्ड जर इवन आले तर बाळा हे जी आय सेंटर नाही आहे, हे जी आय सेंटर नाही आहे. मग एन ची व्हॅल्यू आली 1. जॉमेट्रिकल आयसोमर सेंटर्स एन, एन इज इक्वल टू 1. आणि ऑड आहे बाळा,
इकडे एंड डिफरंट आहे का, त्याला मधन जर तोडला तर सिमेट्रिकली नाही तुटत, सिमेट्रिकली नाही तुटत. हे बघ, इकडे वेगळंच आहे, इकडे वेगळंच आहे. एन इज इक्वल टू वन, तर जॉमेट्रिकल आयसोमर्स किती येणार आहेत? जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 raised to n 2 raised to 1 2. तर याच्यामध्ये दोनच जॉमेट्रिकल आयसोमर्स असणार आहेत. कुठले? सिस आणि ट्रान्स. पहिल्या जी आय सेंटरच्या येते. हे दोन एच, हा आणि हा, हे सिस मध्ये असू शकतात किंवा ट्रान्स मध्ये. फक्त इथे सिस ट्रान्स, इथे तर जी आय सेंटरच नाही. याच्यामध्ये चेक करूयात. हे बघ, याच्यामध्ये चेक करू. इथे बघ, आता पहिले बघ, इकडे इथे आहे का जी आय सेंटर? आहे ना, हे जी आय सेंटर आहे. सिस ट्रान्स असू शकतं इथे. इथे आहे का जी आय सेंटर क्युम्युलेटेड सिस्टीम मध्ये? ही क्युम्युलेटेड सिस्टीम आहे. बघ, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, 1 2 3 ऑड आहेत. क्युम्युलेटेड डबल बॉन्ड 3 आले, ऑड आले. पण जी आय आहे का? ऑड आल्यानंतर जी आय असू शकत. मग आता हे बघ, आता लक्ष दे, हे ए ट्रिपल बॉन्ड आहेत ना, मी खाली ए ट्रिप कार्बन आहेत ना, मी ऑड वाले. डबल बॉन्ड सी, डबल बॉन्ड सी, डबल बॉन्ड सी. आता टर्मिनल बघ, एच सी एच थ्री. आणि इथला बघ, आता ह्याला एक एच आहे आणि अजून कोण अटॅच आहे? सी एच, डबल बॉन्ड सी एच, आणि मग कोण? सी एच थ्री. तर हे जर ऑड आले, हे ऑड, तर हे एकाच प्लेन मध्ये आहेत आणि सेम साईडला आहेत, तर हे काय असू शकतात? सिस. हा एच जर खाली लिहिला तर हा काय असू शकतो? ट्रान्स. तर आता इथे ऑड असल्यानंतर सिस ट्रान्स असू शकत. इवन असल्यानंतर विषयच नाही, सिस ट्रान्स नसतंच का? ते वेगळ्या प्लेन मध्ये असतं. ऑड असल्यानंतर सिस ट्रान्स असू शकतं, पण आपल्याला चेक करावं लागतं. आत्ता आहे तर काय? इथे एक जी आय सेंटर आहे, ऑड आहे, आणि इथे एक जी आय सेंटर आहे, आणि एंड सेम नाहीत बाळा. तुला वाटेल हा सी एच थ्री, हा सी एच थ्री, एवढंच बघायचं, असं नाही. एंड बघताना मी असं पण बघेल, हे तीन कार्बन, हे तीन कार्बन सेम आहे का? इथपर्यंत, इथपर्यंत पण सेम येतंय. मग असं बघूयात, एवढा आणि हे एवढं सेम येत आहे का? नाही येत बाळा. इथे डबल बॉन्ड आहे, ते सिंगल बॉन्ड आहे, तो वेगळं आहे. एंड्स आर डिफरंट. हे मॉलिक्युल सिमेट्रिकल नसला पाहिजे. इथून जर तोडला बघ, तर इकडचा पोर्शन आणि इकडचा पोर्शन सेम नाही आहेत. किंवा इथून तोडला बघ आपण, इथून एक्झॅक्टली मिडल, हे चार कार्बन, हे चार कार्बन सेम नाही, डिफरंट आहेत. इथे बघ आणि इथं बघ, तर डिफरंट आहेत. मग आपल्याकडे काय? एन जॉमेट्रिकल आयसोमर सेंटर किती मिळाले आपल्याला? जी आय सेंटर एन इज इक्वल टू 2 इवन. एन इज इक्वल टू 2 इवन. आणि मॉलिक्यूल कसला निघाला आहे? अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल, अनसिमेट्रिकल. मग जी आय किती असणार आहेत? 2 raised to 2. इफ एंड्स आर डिफरंट, 2 raised to n. नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 raised to n, 2 raised to 2. म्हणजे किती आले? 4. आणि 4 कुठले निघणार आहेत माहिती आहेत आपल्याला? सिस ट्रान्स, सिस सिस, ट्रान्स ट्रान्स, ट्रान्सिस. का नाही माहीत? का ड्रॉ करू येते? नको ना, वेळ लागेल. ड्रॉ करायला गेलो तर काय होईल? वेळ लागेल विनाकारण. आत्ता आयसोमर्स कुठले असणार आहेत? सिस ट्रान्स, सिस सिस, ट्रान्स ट्रान्स, ट्रान्स सिस. म्हणजे पहिला जी आय सेंटर, जी आय सेंटर फर्स्ट आणि जी आय सेंटर सेकंड. त्याच्यामध्ये सिस ट्रान्स आणि ट्रान्स सिस सेम नाही येणार का? तर हे बॉन्डिंग डिफरंट आहे बघ, एंड्स डिफरंट आहेत ना, एंड सेम नाही. एखाद्याला इथपर्यंत सेम वाटतंय बघ,
पण तसं नाही रे, हा सी आहे नुसता, इथे सी एच आहे. इथूनच जर चेक केले एंड्स तर सेम नाही येत, वेगळं येत. एंड्स आर डिफरंट, एंड्स आर डिफरंट. त्याच्यामध्ये सिस ट्रान्स आणि ट्रान्स सिस सेम नसतं. त्यामुळे फर्स्ट आयसमर, सेकंड आयसमर, थर्ड आयसमर, फोर्थ आयसमर, जी आय एस किती असणार? फोर. हे प्रॅक्टिसनी येतं. एमसीक्यूच्या बुकमध्ये तू जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढे प्रॅक्टिसनी येतं आणि मग एमसीक्यू इझिली सुटतात. आता पुढे जाऊयात. पुढे आता काय आहे बघ. ज्योमेट्रिकल आयसोमर्स इन अ स्पायरो कंपाऊंड. स्पायरो, स्पायरो कंपाऊंड आपण बघितले नॉमेनक्लेचरच्या वेळेस. स्पायरो कंपाऊंड म्हणजे आपण काय म्हणलंय की दोन रिंग्स दो शेअर वन कॉमन आयटम. हे असे टू रिंग्स आर जॉईन ऍट वन कॉमन आयटम, ह्याला आपण म्हणतो स्पायरो कार्बन. स्पायरो अशा टाईपचे कंपाऊंड, स्पायरो कंपाऊंड. स्पायरो कंपाऊंड म्हणजे काय? आपल्याकडे एक रिंग आहे आणि इकडे एक रिंग आहे, ते स्पायरो कंपाऊंड आहेत. आता स्पायरो कंपाऊंड मध्ये आपण बघणार आहे की ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम असू शकतं का. सगळ्यात पहिलं तर ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम साठी आपण काय म्हणलंय की ज्या दोन ऍटम साठी आपण ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम चेक करतोय ते ऍटम्स कशामध्ये असले पाहिजेत? सेम प्लेन मध्ये, जवळ आले एकमेकांच्या म्हणजे हा डिस्टन्स तर सिस, आणि लांब आले एकमेकांपासून तर ट्रान्स, पण पाहिजेत कशामध्ये? सेम प्लेन मध्ये. आता हे बघ की कार्बन चार बॉन्ड बनवतो हे तर आम्हाला माहित आहे की हा कार्बन आहे, आणि या कार्बनने जर चार बॉन्ड बनवले तर चार बॉन्ड मधले आम्हाला माहित आहेत की दोन बॉन्ड कशामध्ये असतात, हे आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकलो. आणि मला वाटतं त्यावेळेस मी तुम्हाला मॉडेल पण दाखवलं होतं, हो दाखवलं होतं, मला चांगलं आठवतं, बॉल अँड स्टिक मॉडेल, की दोन ऍटम एकाच प्लेन मध्ये असतात. दोन बॉन्ड एकाच प्लेन मध्ये. एक बॉन्ड काय असतो? प्लेनच्या बाहेर येणारा, त्याला आपण सॉलिड वेज लाईन ने दाखवतो असा. क्या प्लेनच्या बाहेर येणारा बॉन्ड आहे, प्लेन मधून बाहेर येतोय तो. आणि एक जो बॉन्ड आहे तो काय असतो? प्लेन मधून आत जाणारा, म्हणजे स्क्रीन मधून आत जाणारा. तर हे तर आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस कार्बन चार बॉन्ड बनवतो त्यावेळेस कुठले पण दोन बॉन्ड, कुठले पण दोन बॉन्ड असं नाही, हेच दोन बॉन्ड, कुठले पण दोन बॉन्ड. सपोज हेच दोन बॉन्ड जर एका प्लेन मध्ये असतील, हे दोन बॉन्ड, तर एक प्लेनच्या बाहेर एक प्लेनच्या आतमध्ये असतो. टेट्राहेड्रल मध्ये, ही जी टेट्राहेड्रल ज्योमेट्री आहे, टेट्राहेड्रल ज्योमेट्री मध्ये एनी टू बॉन्ड्स आर इन सेम प्लेन. कुठले पण दोन बॉन्ड, हे दोन बॉन्ड सेम प्लेन मध्ये असतात. मग त्यावेळेस काय असतं? हा बॉन्ड प्लेनच्या बाहेर येणारा आणि हा बॉन्ड प्लेन मधून आत जाणारा. सपोज हे दोन बॉन्ड्स प्लेन मध्ये, हा आणि हा, तर हा काय असतो? प्लेन मधून बाहेर येणारा बॉन्ड, आणि हा काय असतो? त्या प्लेन मधून आत जाणारा बॉन्ड. तर टेट्राहेड्रल मध्ये कुठले पण दोन बॉन्ड सेम प्लेन मध्ये असतात. म्हणून आम्ही इकडे दाखवतोय बघ की हा जो बॉन्ड आहे आणि हा जो बॉन्ड आहे, हे दोन बॉन्ड कशामध्ये? सेम प्लेन मध्ये. हे बॉन्ड सेम प्लेन मध्ये. इथला जो बॉन्ड आहे हा, हा आपण काय म्हणत, कमिंग आउटवर्ड्स म्हणजे टुवर्ड्स द बीवर. आत्ता आपण बीवर आहे ना, टुवर्ड्स द बीवर, हा बाहेर येतोय स्क्रीनच्या त्या प्लेनच्या. आणि हा जो डॉटेड बॉन्ड आहे, आपल्याला माहिती आहे की हा जो बॉन्ड डॉटेड बॉन्ड आहे हा काय? दिस बॉन्ड इज गोइंग इनवर्ड्स अवे फ्रॉम द वीवर. हा बॉन्ड आपल्यापासून आतमध्ये चाललाय स्क्रीनच्या. की हे जर दोन बॉन्ड स्क्रीन मध्ये, तर एक बॉन्ड या स्क्रीन मधून बाहेर येतोय आपल्याकडे आणि एक बॉन्ड त्या स्क्रीनच्या आतमध्ये चाललाय. ते टेट्राहेड्रल अरेंजमेंट असते आणि सगळे बॉन्ड अँगल असतात 109 degrees. हे आपण कशामध्ये शिकलो? केमिकल बॉन्डिंग मध्ये, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. मता ह्या रिंग मध्ये आलो बघ मी, इथला कार्बन बघ, हा कार्बन
हे दोन बॉन्ड्स एकाच प्लेन मध्ये, हा दुसरा कार्बन, हे पण दोन बॉन्ड त्याच प्लेन मध्ये, तरच आपल्याकडे काय फॉर्म होईल, रिंग। ही रिंग फॉर्म झाली। मग आता बघ, हा पहिला कार्बन, हा स्पायरो नाहीये, ही एकच रिंग आहे ना, हा स्पायरो नाही। स्पायरो कधी, ज्यावेळेस दोन रिंग एकमेकांना अटॅच होतील त्यावेळेस, अशा। आत्ता हा स्पायरो नाही, आत्ता हे काय, एकच रिंग आहे। आता एकाच रिंग मध्ये काय होतं बघ, की आपल्याकडे एकच ज्यावेळेस रिंग असते त्यावेळेस काय होतं बघ, हा कार्बन त्याचे हे दोन बॉन्ड ह्याच प्लेन मधले, आणि हा दुसरा कार्बन त्याचे हे दोन बॉन्ड त्याच प्लेन मधले। मग आता राहिलेले बॉन्ड्स काय असणार आहेत, स्क्रीनच्या बाहेर येणारा बॉन्ड, स्क्रीनच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड, आणि हे बॉन्ड्स कशामध्ये असणार आहे, सेम प्लेन मध्ये। आत्ता हे जर स्क्रीन मध्ये बॉन्ड्स, तर स्क्रीनला परपेंडिक्युलर प्लेन मध्ये हे बॉन्ड्स, म्हणजे त्यांच्यामध्ये 90 डिग्री अँगल नसतो तसा, पण म्हणजे टेट्राहेड्रल सिस्टीम सांगतोय मी तुला, की कुठले पण दोन बॉन्ड कशामध्ये असतात, सेम प्लेन मध्ये। आता हे बघ की हा जो टेट्राहेड्रल कार्बन आहे, हे ज्या प्लेन मध्ये बॉन्ड्स आहेत ए आणि बी, त्याच प्लेन मध्ये हे दोन बॉन्ड्स आहेत ए आणि बी, हे मला सांगायचं, हे नीट लक्षात घे। हे बघ, टेट्राहेड्रल मधले आपण म्हणत की हे दोन बॉन्ड्स आहेत, एक बॉन्ड आता मला ते मॉडेलच नाही माझ्याकडे, त्यामुळे काहीच करू शकत नाही। हे बघ, आपण म्हणत की हे दोन, हा एक कार्बन त्याचे हे दोन बॉन्ड सेम प्लेन मधले, हा दुसरा कार्बन त्याचे हे दोन बॉन्ड सेम प्लेन मधले, हे एकमेकांना अटॅच झाले, रिंग फॉर्म झाली। आता राहिलेले जे दोन बॉन्ड्स आहेत, रिमेनिंग दोन बॉन्ड्स प्रत्येक कार्बनचे, ते काय असणार, सेम प्लेन मध्ये असणार। की ह्या कार्बनचे हे दोन बॉन्ड आत्ता स्क्रीन मध्ये, हे पण दोन बॉन्ड्स त्याच प्लेन मध्ये, स्क्रीन मध्ये। आता राहिलेले हे जे दोन बॉन्ड्स ज्या प्लेन मध्ये असतील, त्याच प्लेन मध्ये हे दोन बॉन्ड्स येणार आहेत ए बी, हे कशामध्ये येणार, सेम प्लेन मध्ये। हे ए बी आणि हे ए बी, हे कशामध्ये येतात, सेम प्लेन मध्ये। वाटलंच मी तर लिहितो बघ, की हे ए बी आणि हे ए बी, ओहो डॉटेड ड्रॉ करता येत नाही याच्यामध्ये, हे सेम प्लेन मध्ये। हे जे ए बी ए बी आहेत ते कशामध्ये, सेम प्लेन मध्ये। इथे लिहितो, these four atoms are in same plane। हे तुला कधी कळेल, ज्यावेळेस तुला बॉन्ड अँगल्स वगैरे माहीत असतील, त्यावेळेस केमिकल बॉन्डिंग माहीत असेल त्यावेळेस, की बाबा हा एक ऍटम हा एक ऍटम ह्याच प्लेन मध्ये ह्याच प्लेन मध्ये। आता राहिलेला हा बोर्ड मधून आत जाणारा, बोर्ड मधून म्हणण्यापेक्षा स्क्रीन मधून आत जाणारा, स्क्रीनच्या बाहेर येणारा, हा पण स्क्रीनच्या बाहेर येणारा। मग आता हे दोन्ही बी आहेत स्क्रीनच्या बाहेर येत आहेत सेम, हा कसला आयसोमर म्हणणार आपण, सिस, आणि हा कसला आयसोमर म्हणणार आपण, सिस। हा एकच आहे सध्या बोर्ड वरती, हे पण दोन लाईक ऍटम्स सेम साईडला आहेत, म्हणजे आपल्याकडे एखादी रिंग आहे, इथं ए ऍटम आणि इथं मी तसाच दाखवला ए ऍटम, ते दोन ए आत्ता रिंगच्या वरती आहेत, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार, सिस। आणि रिंगच्या जर एक वरती आणि एक खाली असता, की रिंग आहे इथं ए ऍटम आणि दुसरा रिंगच्या खाली जाणार शेजारी, इथे खाली जाणार, आणि हे एक जी आय सेंटर आहे, हे एक आणि हे एक नाही वेगवेगळं, इथं आपल्याला दिसतंय की अख्खी रिंग त्याच्यामध्ये हे आणि हे मिळून एक जी आय सेंटर बनतं, हे मिळून एक जी आय सेंटर। का तर इथला ए आणि इथला ए हे रिंगच्या पाठीमागे जाणार आहे, तर रिंग आत्ता प्लेन मध्ये स्क्रीनच्या, ही रिंग कशामध्ये, स्क्रीन मध्ये, मग स्क्रीनच्या बाहेर जाणार आहे, म्हणजे रिंगच्या खाली, रिंग प्लेनर आहे, प्लेनच्या खाली ए, प्लेनच्या खाली ए, म्हणजे दोन्ही ए प्लेनच्या खाली, तर सिस, दोन्ही बी प्लेनच्या वरती, सिस। म्हणून म्हणलं सच कंपाऊंड शोज,
ज्योमेट्रिकल आइसोमेरिझम की असे कंपाउंड ज्योमेट्रिकल आइसोमेरिझम शो करतात. आता बघ पुढचं फार महत्त्वाचं, हे दोन ॲटम्स बरोबर आता ही रिंग ह्या प्लेनमध्ये आली स्क्रीनवरती, तर शेजारची रिंग स्क्रीनला काय निघणार आहे त्या वेगळ्या प्लेनमध्ये, येतं लक्षात तुझ्या? हे बघ आता ह्या कार्बनचे हे दोन बॉन्ड्स स्क्रीनच्या प्लेनमध्ये, इथला जो कार्बन आहे त्याचे हे दोन बॉन्ड स्क्रीनच्या प्लेनमध्ये, एक बॉन्ड कुठे गेला स्क्रीनच्या पाठीमागे, दुसरा बॉन्ड कुठं आला स्क्रीनच्या पुढे. मग आता इथला जो कार्बन आहे त्याला जर रिंग बनवायची तर एक बॉन्ड कुठे जावा लागेल स्क्रीनच्या पाठीमागे, एक बॉन्ड कुठे आणावा लागेल स्क्रीनच्या पुढे. मग राहिलेले हे दोन बॉन्ड परत कशामध्ये येणार, स्क्रीनमध्ये. म्हणजे हे बॉन्ड्स आता हा 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 स्क्रीनमध्ये, आता इथून रिंग फॉर्म झाली स्क्रीनमध्ये स्क्रीनमध्ये, हा स्क्रीनच्या आत हा स्क्रीनच्या बाहेर. तर हे बॉन्ड्स आणि हे बॉन्ड स्क्रीनमध्ये नाहीत, ॲलिन सारखं क्युमिलिन सिस्टीम सारखं बाळा, क्युमिलिन सारखं. हे बघ आधीही समजून घे, रिंग ही रिंग समजली तर या दोन्ही समजतील, नाही तर काही समजणार नाही. हे बघ रिंग आहे, रिंग प्लेनर असते. आपण काय लक्षात ठेवलं की रिंग आहे म्हणजे लोअर मेंबर्ड रिंग ह्या प्लेनर असतात. आता बघ आपण म्हटलं की प्लेनर रिंग आहे, ही पण प्लेनर रिंग आहे, तर ही एकाच प्लेनमध्ये नाही येऊ शकत का? तर इथला ॲटम आहे मग त्याच्या बॉन्ड अँगलचं काय होईल, हा टेट्राहेड्रल पाहिजे ना. हे बघ इकडची रिंग आणि इकडची रिंग, तू म्हणला या दोन्ही रिंग सेम प्लेनमध्ये, दोन्ही रिंग सेम प्लेनमध्ये कशा येतील बाळा? मग इथल्या कार्बनचे चारही बॉन्ड कशामध्ये आले, हा बॉन्ड हा बॉन्ड हा बॉन्ड आणि हा बॉन्ड, चारही बॉन्ड कशामध्ये आले सेम प्लेनमध्ये, नाही येऊ शकत ना. 90 degrees अँगल येईल सगळा, रिंग स्ट्रेन वाढेल 90 degrees. मग तसं हे सगळे अँगल 90 degrees नाहीत होत, म्हणून काय की हा टेट्राहेड्रल आहे, टेट्राहेड्रल. तर इकडे एक बॉन्ड इकडे एक बॉन्ड स्क्रीनमध्ये, स्क्रीनच्या प्लेनमध्ये दोन बॉन्ड, तथा स्क्रीनमधून आत जाणारा बॉन्ड, हा स्क्रीनमधून बाहेर येणारा बॉन्ड. मग आता इथल्या ॲटमला पण रिंग बनवायची, तर एक रिंगच्या स्क्रीनच्या आतमध्ये जाणारा बॉन्ड, स्क्रीनच्या बाहेर येणारा बॉन्ड. मग आता हे बाकीचे बॉन्ड कशामध्ये येणार, स्क्रीनमध्ये. हा बॉन्ड कशामध्ये येणार, स्क्रीनमध्ये. इथं ह्याला रिंग बनवायची, हा बॉन्ड स्क्रीनमध्ये स्क्रीनमध्ये स्क्रीनमध्ये. मग राहिलेला बॉन्ड कुठे, स्क्रीनच्या आत स्क्रीनच्या बाहेर. मग हे दोन ॲटम वेगवेगळ्या प्लेनमध्ये आले बाळा, ॲलिन सारखं. ह्याला डबल बॉन्ड कन्सिडर कर, ह्याला डबल बॉन्ड कन्सिडर. हे करा काय आलं, 1 2, इवन आलं टर्मिनल ॲटम्स आर इन डिफरंट प्लेन. आता काय आलं, आता आपण काय लक्षात ठेवायचं, आता आपण लक्षात ठेवायचं इथे लिहित, सिमिलर टू क्युमिलिन सिस्टीम, सिमिलर टू क्युमिलिन सिस्टीम वेन नंबर ऑफ rings attached to one another, number of rings attached to one another, number of rings attached to one another is equal to, लिहूयात आपण even, आहे का space, number of rings attached to one another is equal to even, similar to cumulin system, number of rings attached to one another is equal to even, the terminal bonds are in different plane, such compound does not show geometrical isomerism.
प्रचंड महत्वाच की नंबर ऑफ रिंग्स अटैच टू वन अनादर इज इक्वल टू इवन द टर्मिनल बॉन्ड्स आर इन डिफरंट प्लेन सच कंपाउंड्स डज नॉट शो ज्योमेट्रिकल आइसोमेरिज्म. अशा टाइपचे कंपाउंड ज्योमेट्रिकल आइसोमेरिज्म बाबा शो करत नाही, ते वेगळ्या प्लेन मध्ये वेगळ्या प्लेन मध्ये म्हणून ते काय बघ सिंगल लाईन्स म्हणजे आता स्क्रीन मध्ये आणि डॉटेड लाईन म्हणजे स्क्रीनच्या आतमध्ये चाललाय आणि सॉलिड वेज लाईन म्हणजे हा स्क्रीन मधून बाहेर येतोय. हे स्क्रीन मधले बॉन्ड्स हा स्क्रीन मधून आत जाणारा हा स्क्रीन मधून बाहेर येणारा ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये ते सिस ट्रान्स नाही. आता दोन ए सेम साईडला नाहीयेत, सेम साईडला नाहीयेत का तर ह्या दोन रिंगच वेगवेगळ्या प्लेन मध्ये. मग वेगवेगळ्या प्लेन मध्ये जर रिंग असतील तर एक रिंग आपण मोठी दाखवतो, एक रिंग आपण अशी दाखवतो छोटी, म्हणजे आपण दाखवतो की ह्या रिंग वेगवेगळ्या प्लेन मध्ये. एक रिंग जर आपण अशी काढली मोठी तर एक रिंग काढायची छोटी, म्हणजे आपण दाखवतो की वेगळ्या प्लेन मध्ये, किंवा मग असं काढावं लागतं त्याला वेळ लागतो. मेन म्हणजे एवढं लक्षातच ठेवायचं नाही, फर्स्ट रिंग सेकंड रिंग इवन ज्योमेट्रिकल आइसोमेरिज्म शो होतच नाही. आता इकडे बघ ऑड जर असेल तर आता लक्षात घे बघ इथे दोन बॉन्ड सेम प्लेन मध्ये, तर आता ह्याला रिंग फॉर्म करायची दोन बॉन्ड सेम प्लेन मध्ये. आता राहिलेले बॉन्ड स्क्रीनच्या आत, याचा पण एक स्क्रीनच्या आत, याचा एक स्क्रीनच्या बाहेर, याचा एक स्क्रीनच्या बाहेर. आता राहिलेले बॉन्ड स्क्रीन मध्ये, स्क्रीन मध्ये ह्याला बॉन्ड बनवायचा, आता रिंग बनवायची स्क्रीन मध्ये, स्क्रीन मध्ये स्क्रीनच्या आत, स्क्रीनच्या बाहेर आणि इथलं. हे दोन बॉन्ड तर स्क्रीन मध्ये, मग आता काय स्क्रीनच्या आत स्क्रीनच्या बाहेर, तर हे बॉन्ड्स कशामध्ये आले सेम प्लेन मध्ये. 1 2 3 हे बघ स्क्रीन मधली रिंग स्क्रीनला परपेंडिक्युलर, स्क्रीन मधली रिंग स्क्रीनला परपेंडिक्युलर, स्क्रीनला परपेंडिक्युलर. हे बघ हा स्क्रीन मध्ये, हा स्क्रीनला परपेंडिक्युलर, हा स्क्रीन मध्ये स्क्रीनला परपेंडिक्युलर, स्क्रीनला परपेंडिक्युलर. म्हणजे हे दोघं कशामध्ये आले सेम प्लेन मध्ये, हे कशामध्ये आले सेम प्लेन मध्ये. विषय संपला आहे की मग आपण तसंच म्हणणार आहे इकडे पण, इथे पण सेम फंडा मारणार आहे आपण. आधी रिंग्स लिहितो इथे की इथे काय एक फर्स्ट रिंग, इथे एक सेकंड रिंग. तर हे जे ऍटम्स होते मग हे हे डिफरंट प्लेन मध्ये 1 2 इवन आलं तर हा आणि हा वेगवेगळ्या प्लेन मध्ये येतो. हे आपण कशाने दाखवलंय लाईन्स डॉटेड लाईन सॉलिड वेज लाईन की वेगवेगळ्या प्लेन मध्ये आणि इथे इथे बाळा हे सेम प्लेन मध्ये. आणि सेम प्लेन मध्ये आल्यामुळे हे काय शो करू शकतात सिस ट्रान्स आइसोमेरिज्म कधी 1 2 3 रिंग्स आल्या ऑड. हे कळायला व्हिज्युअलायझेशन करावं लागतं, व्हिज्युअलाइज केलं तर कळतं, असं डायरेक्ट बघून मला पण कळणार नाही, त्याच्यावर विचार करावा लागतो की बॉन्ड्स कसे आहेत स्क्रीन मध्ये, स्क्रीन मध्ये मग राहिलेले बॉन्ड स्क्रीनच्या बाहेर स्क्रीनच्या आत, मग तसं विचार करत करत यावं लागतं प्रत्येक रिंग मध्ये. मग तुला कळतं बाळा की मी हे असं का म्हणतोय की सेम प्लेन मध्ये हे वेगळ्या प्लेन मध्ये. आणि ज्यांना हे कळत नाही त्यांच्यासाठी हे असत हायलाइट केलेलं, ज्यांना कळतच नाही की बॉन्ड्स कसे बाहेर आले त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचं, त्यांनी फक्त काय करायचं 1 2 2 रिंग्स आहेत ना मग हे डिफरंट प्लेन मध्ये. ज्योमेट्रिकल आइसोमेरिज्म नसतं, ऑप्टिकल असू शकतं, तो वेगळाच फंडा आहे सगळा. आणि इथे 1 2 3 ऑड आहेत ना रिंग मग हे सेम प्लेन मध्ये येतात, मग सिस ट्रान्स असू शकतात. तर ए आणि ए कुठे आहे सेम साईडला, हे बघ स्क्रीनच्या आत, स्क्रीनच्या आत सिस आयसोमर आहे. आत्ता हा तर आपण इकडे म्हणणार आहे
सिमिलर टू क्युमिलिन, मगासारखंच लिहिणार आहे इकडे पण. सिमिलर टू क्युमिलिन सिस्टीम, सिमिलर टू क्युमिलिन सिस्टीम व्हेन नंबर ऑफ रिंग्स अटैच्ड, व्हेन नंबर ऑफ रिंग्स अटैच्ड इज इक्वल टू ऑड, व्हेन नंबर ऑफ रिंग्स अटैच्ड इज इक्वल टू ऑड, Terminal atoms are in same plane. Hence, such compounds can show. करतीलच असं नाही पण करू शकतात. रिंग जर तुझ्याकडे इव्हन असतील तर करू शकत नाहीत, ऑड असतील तर करू शकतात. आणि शकतील का नाही हे कशावरती डिपेंडंट आहे, ऑन व्हॉट टाईप ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स आर अटॅच्ड, कॅन शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. तर इकडे आपण म्हणलंय डज नॉट शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, इकडे आपण म्हणणार आहे कॅन शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आपण इकडे काय म्हणलंय बघ की व्हेन नंबर ऑफ रिंग्स अटॅच्ड इज इक्वल टू ऑड, टर्मिनल ऍटम्स आर इन सेम प्लेन, हेन्स सच अ कंपाउंड कॅन शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. असे कंपाउंड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करू शकतात. आता बघ मग इथे, आता याच्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की जॉमेट्रिकल आयसोमेरिझम शो करू शकतात का नाही. हा शो करू शकतो का जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, हे बघ इथे. हा म्हणजे कोण आहे, इथे दोन ॲटम्स आहेत आणि इथे दोन ॲटम्स आहेत. हे म्हणजे काय, हे जे आता इथे चित्र काढलंय हे असेही काढू शकतो एखादा. हे जे चित्र आहे तुला एखादा असंही काढून देईल. अशा टाईपचं स्ट्रक्चर काढायला खूप वेळ लागतो. असेही काढतील. हे मी कॉम्प्रेस केलंय असं पकडून, हे बघ कुठे गेलं, हे मी असं कॉम्प्रेस केलंय इकडे. आणि कॉम्प्रेस का केलंय तुला दाखवायला, ही रिंग आहे ती मी कॉम्प्रेस केली तुला दाखवायला की ही रिंग वेगळ्या प्लेनमध्ये, ही रिंग वेगळ्या प्लेनमध्ये, हे वेगळ्या प्लेनमध्ये, हे स्क्रीनच्या आत बाहेर आहे, हे स्क्रीनमध्ये, मग हे स्क्रीनच्या आत, स्क्रीनच्या आत, स्क्रीनच्या बाहेर, स्क्रीनच्या बाहेर. आणि मग हा इथला बॉन्ड आणि इथला बॉन्ड, हा एक एक बॉन्ड नाहीये बाळा, एखादं हे चित्र असंही दाखवेल तुला. एखादा तुला हाच मॉलिक्युल असाही दाखवेल, दाखवतो तुला. हा मॉलिक्युल एखादा असाही काढेल, सेम मॉलिक्युल आहे म्हणून मी तसे ॲरोज काढतो. बघ एखादा तुला फसवायला हा मॉलिक्युल फक्त असा काढेल, हे बघ. आणि आता असं लिहिणार बघ इकडे CH3H एच सी एच थ्री, संपलं. हे सगळं सेमच आहे बाळा. हे म्हणजे काय, CH3 CH3, आणि एच दाखवतच नाही आपण,
इथला जो एच आहे तो दाखवलाच नाही, तो इथं दाखवला. बघणाऱ्याला कसं वाटतं? CH3 CH3 सेम साईडला, यस्सिस जिंदाबाद. पण बाळा असं आहे का, रिंग्स काय आहेत? 1 2 इवन 1 2. तर इथला CH3 आणि इथला CH3 वेगळ्या प्लेनमध्ये, इथला एच आणि इथला एच वेगळ्या प्लेनमध्ये. आणि हे आम्ही इथं तेच दाखवायला प्रयत्न करतोय की ही रिंग एका प्लेनमध्ये तर ही रिंग दुसऱ्या प्लेनमध्ये. म्हणून ह्या रिंग्स मी सगळ्या कॉम्प्रेस केल्यात मुद्दामून, की ही स्क्रीनमध्ये, ही स्क्रीनमध्ये तर स्क्रीनला परपेंडिक्युलर, मग हा बॉन्ड स्क्रीनमध्ये, हा बॉन्ड स्क्रीनला परपेंडिक्युलर, त्या सिस्ट्रांस असूच शकत नाही. तर याच्यामध्ये आपण एकतर रिंग्स वरून लिहूयात की ही पहिली रिंग, ही दुसरी रिंग, ते वेगवेगळ्या प्लेनमध्ये. म्हणजे एक CH3 आणि हे जे दुसरे CH3 ते वेगळ्या प्लेनमध्ये. मी त्यांना हे करतो, हे CH3 सेम प्लेनमध्ये नाही आहेत आणि हा एच पण सेम प्लेनमध्ये नाही. हे स्क्रीनच्या आतमध्ये जाणारा असेल आणि हा स्क्रीनमधून बाहेर येणारा एच, हे वेगळ्या प्लेनमध्ये असते. त्याच्यामुळे हा काय, हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नाही दाखवू शकत सिस्ट्रांस. याच्यामध्ये तीन रिंग्स आहेत बघ, 1 2 3 ह्या तीन रिंग्स आहेत. म्हणजे अशा टाईपची सिच्युएशन आहे. हे अशा टाईपची सिच्युएशन आहे, तीन रिंग्स आहेत, 1 2 3. ऑड रिंग्स जर असतील तर जे बॉन्ड्स आहेत आता, ते बॉन्ड्स का असतात सेम प्लेनमध्ये? म्हणजे इथे जर एक CH3 असेल आणि बाहेर येणारा एच, तर इथे पण तसंच असू शकतं की एक बाहेर येणारा एच आणि एक इकडे जाणारा CH3 हे सेम प्लेनमध्ये येणार आहे. आणि हे आपल्याला रिंग वरून कळतं बघ, ही रिंग सेम प्लेनमध्ये. तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड पण सेम प्लेनमध्ये येणार आहे इथे बघ. हे लक्षात ठेवलं चित्र की तुझ्या लक्षात राहील बघ, ही रिंग आणि ही रिंग सेम प्लेनमध्ये, तर यांचे बॉन्ड्स पण सेम प्लेनमध्ये. इथं लिहिलंय की आणि वेन नंबर ऑफ रिंग्स आर ऑड, टर्मिनल बॉन्ड्स आर इन सेम प्लेन. तर याच्यामध्ये 1 2 3 तर टर्मिनल बॉन्ड्स म्हणजे CH3 H, आणि याचं पण काय, CH3 H सेम प्लेनमध्ये. म्हणजे दोन CH3 सिसमध्ये असू शकतात किंवा काय असू शकतात, इकडे CH3 इकडे एच लिहिला तर ट्रान्समध्ये. तर हा शो करणार आहे सिस ट्रान्स आयसोमेरिझम, हा सिस ट्रान्स आयसोमेरिझम शो करू शकतो. आता पुढे बघ, इथे फर्स्ट रिंग, सेकंड रिंग, थर्ड रिंग, फोर्थ रिंग, फिफ्थ रिंग, ऑड आहे, ऑड आहे. तर हे कशामध्ये, सेम प्लेन, ऑड आहे तर सेम प्लेनमध्ये. आणि आता बघ, हा आयोडीन ट्रान्समध्ये, ब्रोमीन ट्रान्समध्ये, हा ट्रान्स आयसोमर. आणि हा कुठला आता आपल्याला कळलं, ट्रान्स. आणि इथे आपण हा जो वरती काढला हा सिस आहे काढलेला, त्यांनी नव्हता दिला सिस का ट्रान्स, आपण ड्रॉ केला आहे सिस. तसंच आपण काय ड्रॉ करू शकतो, ट्रान्स. का तर हे अक्क मिळून एक GI सेंटर आहे, अक्क मिळून. का तर इथे मिळतं आपल्याला सिस ट्रान्स, दोन CH3 सेम साईडला सिस, तर एवढं मिळून एक GI सेंटर आहे. याच्यामध्ये बघ, 1 2 3 तुम्हाला याच्यामध्ये नाही आहेत सर, इथे कोण आहे, HH, आणि इथे पण कोण आहे, HH, याच्यामध्ये नाही सिस ट्रान्स. तसं नाही बाळा, हे बघ आता कॉपी,
paste. ये जॉइन करून टाकला आपण आणि इथे काढला ऑक्सिजन. ताता कसं काय आता येतंय का लक्षात तुझ्या का नाही येत काय अजून दाखवतो तुला इथे बघ जरा इथे लक्ष येते इथे इथे की एक जी रिंग आहे तर रिंग मधले बॉन्ड प्लेनर असतात. आता इकडे बघ एक आत जाणार की ही रिंग जर प्लेनर आहे तर आत जाणारा बॉन्ड इथे एक ऑक्सिजन आहे आणि बाहेर येणारा बॉन्ड इथे एक ऑक्सिजन आहे. ते एकमेकांच्या कशामध्ये आले ट्रान्समध्ये की इथून एक ऑक्सिजन आत जातोय इथून एक ऑक्सिजन बाहेर येतोय. आणि समजा इथे एक ऑक्सिजन इथे एक ऑक्सिजन आहे तर आत जाणारा ऑक्सिजन आणि इथे पण काय आत जाणाराच ऑक्सिजन. ते काय झालं एकाच रिंगचं चेक करतो आपण का तर एकच रिंग असेल ही एकच रिंग एकच रिंग. तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड सेम प्लेन मध्ये असतो हा बॉन्ड आणि हा बॉन्ड सेम प्लेन मध्ये असतो. इथं दिसतंय बघ तुला हे ऍटम त्याचा हा बॉन्ड आज जाणारा आणि हा बॉन्ड आज जाणारा सेम प्लेन मध्ये एक्झॅक्टली सिमिलर. हे जे दोन बॉन्ड्स आहेत आणि हे जे दोन बॉन्ड्स आहेत ते सेम प्लेन मध्ये तिथं लिहिलं आपण दीज फोर ऍटम्स आर इन सेम प्लेन. मग आत्ता ते होतंय बघ इथे तो आत्ता रिंग नको मोजू वन टू थ्री. आत्ता ही जी रिंग आहे एक याला आपण म्हणत की आज जाणारा बॉन्ड आज जाणारा बॉन्ड आज जाणारा बॉन्ड तर इकडे काय बाहेर येणारा बॉन्ड ऑक्सिजन. तर हे सिस्ट्रान्स असू शकतं बाळा म्हणून हा काय शो करू शकतो सिस्ट्रान्स आइसोमेरिझम. हा जर असेल सिस तर हा काय असणार आहे ट्रान्स. हा काय असणार आहे ट्रान्स. हे कधी कळतं तुला जर सगळी रिंग सिस्टीम कळली असेल तर. आता इथे बघ इथे आता तू म्हणशील याच्यामध्ये काय आहे का सिस्ट्रान्स. त्याच्यामध्ये सिस्ट्रान्सचा काही संबंधच नाही बघ. हा बॉन्ड ही रिंग आणि ही रिंग सेम प्लेन मध्ये अल्टरनेट रिंग्स ही रिंग आणि ही रिंग सेम प्लेन. सिस्ट्रान्स चेक कशामध्ये करायचं हे ह्यालाच फक्त वेगळं अटॅच आहे बाकी कुणालाच काही वेगळं अटॅच नाही. तर हा सिस्ट्रान्स नाही शो करू शकत सिस्ट्रान्स नाही शो करू शकत. इथे बघ आता इथे ही सेम सिस्टीम आहे कुणासारखी फोर सारखी ऑक्सिजन ऑक्सिजन इथे कोणत्या जागेवरती एनएच एनएच तर हा शो करू शकतो सेम एज फोर्थ एक्झाम्पल सेम एज फोर्थ एक्झाम्पल. हे नाही शो करू शकत बाळा याच्यामध्ये काही चान्सच नाही सिस्ट्रान्सला. आणि इथे हा न काढता कारण याच्यामध्ये बघ आता कसं आहे इथला बॉन्ड आणि इथे जे दोन एच आहेत ते सेम प्लेन मध्ये इथे एक सी एच थ्री आहे आणि एक एच आहे इथे एच आहे एच आहे आणि इथे एच आहे आणि एच आहे. सिस्ट्रान्स काय करणार आपण सिस्ट्रान्सला चान्सच नाही. सिस्ट्रान्सला काय करणार ही रिंग त्याचा हा बॉन्ड आणि हा बॉन्ड सेम प्लेन मध्ये इथे सी एच टू आहे इथे काय सी एच इथे सी एच टू सी एच टू सी एच टू विषय संपला इथेच इथं परत सी एच टू सिस मध्ये काय आणि ट्रान्स मध्ये काय काहीच नाही. ते शांत लेक्चर बघतो मॅथची तीन कुणाला ज्याला जेई नीट द्यायचं आहे त्यांनी ज्याचं सीईटी द्यायचं आहे त्यांनी हे काही बघायचं नाही तर नाचलं नसतं स्पायरो बिरो काही. आता पुढे सायक्लोअल्केनचं वगैरे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. अजून भरपूर आहे रे बाळा तसे आपण 32 पेज वरती आहे तसं आपल्याला 93 पेजेस तरी मी कट केलं आहे दरवेळेसपेक्षा मी कट केलं तर एक बऱ्यापैकी कट केलं आहे तरी पण 93 पेजेसपर्यंत जायचं. चलो लवकर फास्ट.